बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ एका घरात खुनी थरार घडलाय. चिखली येथील ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलीस कर्मचारी वर्षा दंदाले व तिच्या 1.5 वर्षाच्या मुलीचा वर्षा हिच्या पतीने निर्घुण खून करून स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येचे कारण अद्याप समोर आले नसून चिखली पोलीस व अंढेरा पोलीस तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही मृतक महिला पोलीस कर्मचारी साखरखेरडा पोलीस ठाण्यात कार्यरत होती. नुकतीच तिची बदली होऊन ती चिखली येथे राहण्यास आली होती. त्यांना 1.5 वर्षाची चिमुकली पण होती. आज क्षुल्लक कारणावरून पती पत्नीत भांडण झालं. भांडण विकोपाला गेल्याने पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. कांदा कापायच्या चाकूने या माणसाने 1.5 वर्षाच्या मुलीचाही खून केलाय. दोघांचा जीव घेतल्यानंतर हा व्यक्ती घटनास्थळावरून निघून सरळ काटोडा या गावी गेला व तेथे त्याने विहिरीत गळफास लावून आत्महत्या केली आहे. पत्नी व चिमुकलीची हत्या करून पती किशोर जनार्दन कुटे राहणार खैरव यांनीही कवटल शिवारात एका विहिरीत गळफास लावून आत्महत्या केली आहे. चिखली तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून या घटनेचा तपास चिखली व अंढेरा पोलीस करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.